राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। बंटी भाऊ, हा मतदान चालू संदर्भात आता किती पर्सेंट मतदान झालेलं आहे? आतापर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याकडे 23% सगळ्या बूथवर झालं होतं। आता जवळजवळ 40%च्या आसपास मतदान झालं आहे। आता खूप ऊन असल्यामुळे थोडा मतदारांचा उत्साह कमी झाला आहे, पण 4 वाजेनंतर परत त्याच उत्साहात लोकं मतदानाला निघतील आणि आमची अपेक्षा आहे 60-65% पूर्ण आमच्या 9 बूथवर मतदान होईल। आपल्या 9 बूथवर किती मतदाता आहे? आपल्या 9 बूथवर टोटल 14,000च्या आसपास या ठिकाणी मतदार आहेत। आणि सेंटर हाच आहे, सेंटर एकच आहे। आमचे टोटल 27 बूथ ध्याने रमजानपुरात आहेत, त्यापैकी 9 बूथ आणि ध्यान्यात आहेत। रमजानपुरात काही बूथ चालू आहेत आणि 9 बूथ ध्यान्यामध्ये आहेत। या ध्यान्यामध्ये पूर्ण ध्यान भाग आंबेडकर नगर, महात्मा गांधी नगर, शिवनगर, आदिवासी नगर, गणेश नगर हा सर्व परिसर आणि ध्यान्याचा पूर्ण परिसर येतो। संध्याकाळीपर्यंत किती पर्सेंट मतदान होणार आहे आपली काय? 65%, 65%च्या पुढे जायला पाहिजे। ते जागरूकता आहे का मतदारांमध्ये? फुल सकाळी 7:15 वाजेपासून मतदार इथे नंबर लावून उभे आहेत। आता ऊनमुळे थोडासा कमी झाला, ऊनामुळे दुपारचा उत्साह थोडा कमी झाला। 4 वाजेनंतर पुन्हा गर्दी जशी होती तशीच राहणार आहे। काय अपेक्षा? मोदी घर घर मोदी, हर हर मोदी। आपकी चार नवीन एक वेळेस काहीतरी हिंदुत्व चेहरा मोदी साहेबच येणार आहे सगळ्यांना माहिती, सगळ्यांनी बीजेपीच, भारतीय जनता पार्टीशिवाय काहीच नाही, पर्याय नाही, पर्याय नाही। सबका साथ सबका विकास या तत्वावर ही निवडणूक आपण लढतो आहोत 18वी लोकसभेची। ह्यावेळेस मोदी साहेब तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होते आणि हिंदू मुस्लिम दीन दलित दुबळे शेतकरी या सर्वांचा सर्वांगीण विकास करतील आणि सर्वांना खुशाल जीवन देतील ही अपेक्षा या निमित्ताने मोदी साहेबांकडूनही व्यक्त करतो। पण हा वेळी आपण 2014-14 लढले, 2019 लढले, त्यावेळी कोणीही इथे प्रचारासाठी आलं नाही, मोठा नेता काही आला नाही 14-19। पण हा 2024 सर्व मोठे नेता स्वतः पंतप्रधान पण इथे आले। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी मोठी पार्टी होती तेवढे जमिनीवर काम करते। आज 2014 आणि 2019 तुलनेने भारतीय जनता पार्टीला सर्वात सोपी निवडणूक आहे, पण तरी आमच्या मोठ्या नेत्यांनी कधी असा गर्व बाळगला नाही। म्हणून लोकांमध्ये जास्त जाऊन 400 पारचा नारा या ठिकाणी दिला आहे। निश्चितपणानं 400 पार आपकी बार आम्ही होणार आहोत।